पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते भटकंतीचे. चार महिने उन्हाळ्याचे चटके सहन केल्यानंतर पृथ्वी अक्षरशः हिरवा शालू नेसून चिंब भिजून जणू आपला आनंद साजरा करत असते. सह्याद्रीच्या घाट माथ्यावर तर जागोजागी स्वर्गच पृथ्वीच्या भेटीला आल्याचा भास होत असतो. मग बरेच जण निघतात हा आनंदोत्सव साजरा करायला आणि या निसर्गाचे सौंदर्य पाहायला. अशाच सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोरीगड या एका अतिशय सुंदर किल्ल्याच्या ट्रेकिंगसाठी आपण आज निघालो आहोत. कोरीगड हा किल्ला पुण्यापासून साधारण 70 ते 75 किलोमीटरवर आहे. पौड हाडशी मार्गे किंवा लोणावळा मार्गे पुण्याहून येता येते आणि मुंबईपासून कोरीगड साधारण 100 किलोमीटर असून एक्सप्रेस हायवेने लोणावळा मार्गे येता येते. मित्रांनो, अंजनवेल ऍग्रो टुरिझम येथे नाश्ता करून आम्ही आता कोरीगडच्या दिशेने निघालोय. वाटेतला निसर्ग हे अगदीच अप्रतिम आहे. रस्त्याने जाताना जागोजागी आपल्याला छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतात. आपण आता तुंग किल्ल्याकडून कोरीगड किल्ल्याच्या दिशेला निघालोय आणि वाटेमध्ये आपल्याला मोरगिरी किल्ला सुद्धा लागतो. जर आपण सकाळी लवकर निघालो तर एका दिवशी आपण कोरीगड आणि मोरगिरी हे दोन्ही किल्ले करू शकतो. इथून पुढचा रस्ता एकदम जबरदस्त होता. संपूर्ण रस्ता धुक्यात हरवलेला. मध्येच पावसाची रिमझिम येत होती तर मध्येच मुसळधार पाऊस कोसळत होता. आणि साधारण 1 वाजता गडाच्या पायथ्याच्या पेठ शहापूर या गावात आम्ही पोहोचलो. तिथून गडावर पोहोचायला 1 ते 1.5 तास लागतो. आकाश निरभ्र असेल तर समोर गड दिसत असतो. भर पावसात चिखलाची वाट तुडवत जाण्याची मजाच वेगळी असते. पेठ शहापूर गावातून गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचायला 1/2 तास लागतो. ही वाट एकदम मस्त आहे. जंगलातून जाणाऱ्या पायवाटेतून, दगड धोंड्यातून, समोर वाहत येणाऱ्या पाण्यातून वाट काढत आपल्याला जावे लागते. वाटेत ठिकठिकाणी भाजलेले कणीस, मॅगी, गरमागरम चहा अशा गोष्टी मिळण्याची छोटी छोटी हॉटेल्स पाहायला मिळतात. मामा, कुठं गडावर कुठून जायचंय? वरती जायचं सर, वरती पायऱ्या आहेत का? नाही मार्का बैल कुठला मला सांगा. बरं. तसे वाटेत जागोजागी मार्गदर्शक फलक सुद्धा लावलेले आहेत. डोंगरावरून हे सगळं पाणी वाहत येत आहे आणि त्या पाण्यातून वाट काढत आपल्याला इथून जावं लागतं. भाई, कैसा एक्सपिरियन्स आहे? बहुत अच्छा एक्सपिरियन्स है. वरून जोरदार पाऊस पडतोय. ही अवघड वाट आहे आणि वाटेवरून सगळीकडून पाणी येतंय जोरात वरून खाली. जोरात पाऊस पडतोय. सगळी खडकाळ दगडांची
अरुंद वाट आहे आणि यातूनही पाणी वाहत आहे. अशा सगळ्या वातावरणात चालणं म्हणजे एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स असतो. या पायवाटेने चालत आल्यानंतर तिथं आपल्याला पुढं पायऱ्या लागतात. आता इथून पुढची मुख्य दरवाजापर्यंतची वाट ही पायऱ्यांची आहे. दोन्ही बाजूने झाडी, मधून जाणारी ही पायऱ्यांची वाट आणि पायऱ्यांवरून वाहत येत असलेले पाणी, हे सर्व दृश्य खूपच मनमोहक वाटते. काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला दोन गुहा पाहायला मिळतात. गुहेच्या बाजूलाच गणेशाचे एक छोटेसे आणि सुंदर मंदिर पाहायला मिळते. पुढे आपण जसजसे वर जाऊ तसतसा पायऱ्यांवरून वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा जोर वाढत जातो. हळूहळू त्याला छोट्या धबधब्याचे स्वरूप यायला लागते. आणि शेवटी ढगांमध्ये लपलेले गडाचे बुरुज दिसायला लागतात. तसेच थोडे पुढे चालत गेल्यावर गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा दिसतो. दरवाजाची कमान मोठी असून त्यामध्ये आता नवीन लाकडी दरवाजा बसवण्यात आला आहे. दरवाजातून वर चढून आल्यानंतर समोर गडावरील पठार लागते. गडाच्या चहूबाजूने मजबूत तटबंदी असून आपण त्यावरून चालत जाऊन गडाला प्रदक्षिणा देखील मारू शकतो. समोरच महादेवाचे एक छोटेखानी मंदिर आहे. मंदिरामध्ये शिवपिंड आहे. मंदिराच्या प्रांगणात चार तोफा ठेवलेल्या पाहायला मिळतात. गडावर काही पुरातन वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. गडाच्या दक्षिण बाजूस गडाची देवता कोराई मातेचे मंदिर आहे. मंदिर अतिशय रेखीव असून कोराई मातेची मूर्ती खूपच सुंदर आहे. शिवाजी महाराजांना 23 स्वराज्यातील किल्ले हे औरंगजेबाला द्यावे लागले. परंतु काही मोजके किल्ले शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी म्हणून आपल्याजवळ ठेवले होते. त्यापैकी हा एक कोरीगड किल्ला. या कोरीगड किल्ल्याचं अजून एक महत्व म्हणजे आकाश जर स्वच्छ असेल तर या किल्ल्यावरून पवन मावळातील तुंग, तिकोना, मोरगिरी आणि अजूनही काही किल्ले दिसतात. त्यामुळे टेहणीसाठी म्हणून हा किल्ला महत्वाचा समजला जायचा. सह्याद्रीतील या जबरदस्त अशा कोरीगड किल्ल्यावर प्रत्येक ऋतूत निसर्ग आपले वेगवेगळे रूप दाखवत असतो.
बाराही महिने केव्हाही आपण ह्या किल्ल्याला भेट देऊ शकतो। तर मित्रांनो, गड, किल्ले, निसर्ग आणि पर्यटन या विषयांचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा। जय शिवराय।